आणि या राजकीय घडामोडी जाणून घेतल्यानंतर आपण आता बघणार आहोत नऊ मोठ्या बातम्या। मनोज दरांगे पाटलांचा मराठा आरक्षणासाठी आजपासून दौरा, जालन्यातून सकाळी 8 वाजता दौऱ्याला सुरुवात। दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी ठाकरे गट यंदाही प्रतीक्षेत, शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे गटाकडून महिनाभरापूर्वीच अर्ज, शिंदे गटाकडूनही पालिकेकडे महिनाभरापूर्वीच शिवाजी पार्कसाठी अर्ज। शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, मागील वर्षी ठाकरे गटाला झुकतं माप दिलं होतं, तर आमचा हक्क आम्ही सोडणार नाही, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। शिवसेनेचा मेळावा हा आमचा शिवतीर्थावरच होणार, मागणी पण आमची आधीची आहे, विचार पण आमच्याकडे आहे, हिंदुत्व पण आमच्याकडेच आहे, त्याच्यामुळे आम्ही आमचा हक्क सोडणार नाही, आमचा मेळावा तिथेच होईल। ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांविरोधात सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट फाईल, नार्वेकरांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाचा आक्षेप। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज आणि उद्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार, नागपूर शहर आणि ग्रामीण लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार। कोरोना काळातील लाईफलाईन कंपनीशी संबंधित घोटाळा प्रकरणात सुजित पाटकरांचा सहभाग, ईडीचा दावा, राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळे पाटकरांना टेंडर प्रक्रियेची माहिती मिळाल्याचा आरोप। उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, 2 ऑक्टोबरला स्वाभिमानीकडून कारखान्यांच्या दारामध्ये ढोल ताशा वाजवून आंदोलन केलं जाणार। भाजप नेत्या मनेका गांधींना इस्कॉनची 100 कोटींची मानहानीची नोटीस, गोशाळेसंदर्भातील गंभीर आरोपांवरून त्यांच्यावर ही कारवाई। एसटी बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका, नव्या संचालकांच्या निर्णयांना स्थगिती, नियमांचं पालन न केल्यानं ठोठावला दंड।